वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम आणि उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उंब्रज तालुका कराड येथील श्री रामचंद्र कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 200 अधिक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केलं. यावेळी विक्रमबाबा कदम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम आणि उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, स्कूल बॅग, कामगार वर्गाला टिफिन, पाणी बॉटल वाटप अशा संयुक्तिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, विजयराव कुरकुटे अंकल, हनुमानगावचे आदर्श माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक जाधव, प्रमोद शहा, भाजपचे कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ, मीनाक्षीताई पोळ, वैशाली मांढरे, वनिता माने, डॉक्टर सुनील कोडभुले, महेंद्रकुमार डुबल, इंजिनियर अजित जाधव, चंद्रकांत जाधव, विजय शिंदे, विक्रम विजापुरे, दिगंबर भिसे पाटील, शंकरराव घाडगे, अजित माने, नितीन पाटील, अभिलेख बेडके तसंच अन्य मान्यवर आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज उमरसगावचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील भाऊ यांच्या आणि माझ्या वाढदिवसाच्या अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये आज अत्यंत स्तुत्य असे उपक्रम इथं राबवले गेले. याच्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले. जे रक्त हे कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडतं अशा रक्ताचा अत्यंत तुटवडा असतो आणि अशा सामाजिक कार्यक्रमातनं आपण हे रक्त आपण तिथं देत असतो आणि भविष्य काळामध्ये ज्याला गरज आहे त्या पेशंटला या रक्ताची उणीव आपण भरून काढतो.